स्टोरी जर पुन्हा जगायला मिळाली तर लग्नाच्या मंडपात तुमची लव स्टोरी सगळ्यांनाच अनुभवायला मिळाली तर हे सगळं सध्या घडतंय ते प्री वेडिंग फोटोशूटच्या निमित्तानं. लग्नाचा मौसम बँड बाजा बरातनं सजलेला हा कार्यक्रम प्रत्येकाच्या आयुष्यातला एक मोठा सोहळा असतो. भरजरी कपडे, डिझायनर ज्वेलरी, मेकअप, हेअर स्टाईल हे सगळं लग्नासाठी अगदी मस्ट असतं. सध्या तर डेस्टिनेशन वेडिंगचाही ट्रेंड आहे. याच ट्रेंडमध्ये आता चर्चेला जात आहे ते प्री वेडिंग फोटोशूट. स्पेशल ठिकाणी केलेलं हे प्री वेडिंग फोटोशूटही एकदम हटके आणि कॅन्डिड लागतं. खरं तर लग्न सोहळ्यातले खास क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर असतोच, पण लग्न सोहळ्यासोबतच सध्या ट्रेंडिंग गोष्ट आहे ती म्हणजे प्री वेडिंग फोटोशूट. साखरपुडा आणि लग्न या दरम्यान हे प्री वेडिंग फोटोशूट केलं जातं. सध्या सेल्फी आणि फोटोजच्या जगात वावरणाऱ्या जनरेशनमध्ये प्री वेडिंगची ही संकल्पना फारच लवकर आणि सहज रुजली आहे. आता लग्न म्हटलं की सजायला, फोटो काढायला काही ना काही निमित्त असतंच. संगीत, मेहंदीसोबत वधूवरांचे काही खास रोमॅन्टिक क्षण प्री वेडिंगच्या निमित्तानं कॅमेऱ्यात साठवले जातात. लग्नातले पारंपरिक कपडे आणि दागिने लिहून लग्नविधीचे आणि पाहुण्यांसोबतचे असे ठरलेले टिपिकल फोटो तर कॉमन आहेतच, त्याशिवाय वेगवेगळ्या कपड्यांमध्ये लुक्समधले फोटो काढायला प्री वेडिंग फोटोशूट हा एक नवा बहाणा. एखाद्या निसर्गरम्य रोमॅन्टिक ठिकाणी जोडीनं जाऊन हे खास शूट केलं जातं. कधी कधी दोघांकडचे कुटुंबीयही या फोटोशूटमध्ये सामील होतात, पण या फोटोशूटमध्ये संपूर्ण फोकस हा त्या जोडप्यावरच असतो. वधूवरांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हे फोटोशूट केलं जातं. वधूवरांची जर प्रेमाची गोष्ट असेल तर ती या फोटोशूटमधून उलगडली जाते. या फोटोशूटसाठी व्यवस्थित प्लॅनिंग केलं जातं. वधूवरांच्या वेळेनुसार खास लोकेशन्स ठरवली जातात. एवढंच नाही तर कपडे, ॲक्सेसरीज जाणीवपूर्वक निवडल्या जातात. अगदी कॅज्युअल असतील असे नैसर्गिक हावभाव या फोटोशूटमध्ये टिपले जातात. खरं तर लग्नात आपल्याला हवे तसे फोटो काढणं शक्य होतच असं नाही. तीच कसर या प्री वेडिंग शूटच्या निमित्तानं पूर्ण केली जाते. लोकेशन्स निवडणं हा या फोटोशूट मधला एक महत्वाचा टप्पा. शहराजवळची पण निसर्गाच्या सान्निध्यातली जागा प्री वेडिंग शूटसाठी निवडण्याला प्राधान्य दिलं जातं. पण जर एखाद्या कपलची लव्ह स्टोरी शहराच्या गजबजाटामध्ये खुलली असेल आणि तीच फोटोजच्या माध्यमातून मांडायची असेल तर मात्र शहराचीच पार्श्वभूमी निवडली जाते. वरळी सी फेस, मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया असे गजबजलेले तरीही रोमॅन्टिक परिसर जोडप्यांना आयडियल वाटतात. प्री वेडिंगसाठी लोकेशन्स हे बजेटवर अवलंबून असतं. प्री वेडिंग फोटोशूटसाठी लोकप्रिय लोकेशन्स: वरळी सी लिंक, मरीन ड्राईव्ह, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊरचं जंगल, कर्जत जवळचं चौक, पुण्याजवळ लवासा, पानशेत सिंहगड, औरंगाबाद लेणी परिसर, वसईचा किल्ला, साताऱ्याचा अजिंक्यतारा. चला तर मग आपण विचारूया कपल्सला त्यांनी काय काय पूर्वतयारी केली या फोटोशूटसाठी. हॅलो फ्रेंड्स, हा आहे माझा फ्रेंड किशोर आणि ही आहे त्याची बेटर हाफ. किशोर, मला सांग प्री वेडिंग फोटोशूट विषयी काय सांगशील? प्री वेडिंग फोटोशूट म्हणजे आपल्या आयुष्यातलं एक सुंदर असा एक क्षण, तो एका कॅमेरामध्ये आपण टिपतो, ते म्हणजे प्री वेडिंग शूट. काय काय तयारी करावी लागते प्री वेडिंग फोटोशूटसाठी? प्री वेडिंग फोटोशूटसाठी आम्ही जसं आपलं वेडिंगचं फोटोशूट होतं आणि त्याच्यामध्ये जसं त्याची शॉपिंग होते, त्या पद्धतीने आजकाल काय झालेलं आहे की प्री वेडिंगचंसुद्धा शॉपिंग होत चाललं आहे. तर त्यासाठी आम्ही काही आमचे कॉस्ट्युम आम्ही पहिले सिलेक्ट केले, त्याच्यामध्ये ट्रेडिशनल होते, फॉर्मल्स होते, काही वेस्टर्न्स होते, ट्रेडिशनल होते, तर अशा प्रकारचे हे सगळे कॉस्ट्युम आम्ही पहिले सिलेक्ट केले. मग आम्ही थीम डिसाईड केली आणि जसं थीम डिसाईड केल्यानंतर त्यानंतर आम्ही महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे बजेट. लोकेशन्सनंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉस्ट्युम आणि मेकअप. वधूवरांशी बोलून त्यांचं ड्रेसिंग काय असावं, मेकअप कसा असावा हेही ठरवलं जातं.
मेकअप नॅचरल स्किन टोन सोबत जाणार असेल तर फोटो चांगले येतात, त्यामुळे या गोष्टींकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. बऱ्याचदा अनेक लोकेशन्स निर्जन असतात, अशावेळी परवानगी सोबतच सुरक्षेचीही काळजी घेणं गरजेचं आहे. थीम, लोकेशन्स, प्रॉपर्टी यावरही प्री वेडिंगचं बजेट अवलंबून असतं. अशा स्पेशल फोटोशूटचा खर्च साधारणपणे 25,000 ते 45,000 सुरू होतो. फोटो काढल्यानंतर ते आणखी आकर्षक करण्यासाठी एडिटही केले जातात. प्री वेडिंग फोटोशूटसाठी खर्च 15,000 पासून 25,000 50,000 पासून 50,000 पर्यंत 50,000 पासून 70,000 पर्यंत 1,00,000 पासून 1.5 लाखांपर्यंत आणि 1.5 लाखांपासून पुढे. सोशल नेटवर्किंग साईट्स तसंच फोटोग्राफरच्या वेबसाईट्समुळे प्री वेडिंगचा ट्रेंड सगळीकडे पसरतोय. बजेटनुसार शूटची थीम ठरवली जाते, त्याचप्रमाणे प्रॉपर्टीचीही सोय केली जाते. प्री वेडिंग फोटोशूटमधल्या या फोटोंचा वापर डिजिटल निमंत्रण पत्रिकेसाठीही केला जातो. प्रत्यक्ष लग्नाप्रमाणेच हल्ली प्री वेडिंग फोटोशूटचं पॅकेज असतं. मयूर, प्री वेडिंग फोटोशूट विषयी काय असतं त्याचं बजेट? ऍक्च्युली बजेट म्हणजे ते आपल्या लोकेशन्सवर पण डिपेंड होतं की तुम्ही कोणत्या पद्धतीचं लोकेशन्स घेताय, इनडोर घेताय की आउटडोर घेताय, किंवा त्याच्यामध्ये इतर आणि कॉस्ट्युम्स आलेत, कॉस्ट्युम्स प्लस प्रॉपर्टी येते आणि अशा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. येस येस, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या येतात. एवढंच नाही तर आता एखाद्या चित्रपटाप्रमाणेच तुमच्या लग्नाचीही फिल्म तयार केली जाते. खरं तर मोबाईलमध्येच सहजासहजी उपलब्ध असलेल्या हाय डेफिनेशन कॅमेरामुळे फोटोग्राफरसाठी मंदीचे दिवस आले होते. पण प्री वेडिंग फोटोशूटच्या निमित्तानं फोटोग्राफरसाठी व्यवसायाचा एक नवा पर्याय खुला झालाय. लग्न हे एकदाच होतं, म्हणूनच या सोहळ्यातल्या छोट्या छोट्या आठवणी प्रत्येकालाच हव्या हव्याशा वाटतात. म्हणूनच लग्न सोहळ्यासाठी दिलखुलासपणे खर्चही केला जातो. हा खर्च पाहता भविष्यात प्री वेडिंग फोटोशूट देशाबाहेरही शूट केलं गेलं तर आश्चर्य वाटायला नको. प्री वेडिंगच्या या ट्रेंडमधून आठवणींच्या रूपातले हे क्षण पुन्हा पुन्हा उलगडून पाहता येतात. म्हणूनच प्रेमाचा साक्षीदार असलेल्या प्री वेडिंगच्या ह्या ट्रेंडला सोनेरी क्षणांचा कॅन्डिड नजराणा असं म्हटलं तर वावगं ठरायला नको. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.